हाय, हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या मागे सकाळच्या वेळीस अगदी खूप गडबड असते. टिफिन असतो, नाश्ता असतो, त्यात मुलांचा वेगळा, मिस्टरांचा वेगळा. अशा वेळेस इन्स्टंट अशी नाश्ता रेसिपी जर भेटली तर खूप बरं वाटतं ना. अशीच आपण एक नाश्ता बनवणार आहोत, पोह्याचा सेट डोसा. त्यासाठी मी एक वाटी पोहे घेतलेले आहे. रेग्युलर जे पोहे खाण्यासाठी आपण पोहे वापरतो तेच या ठिकाणी एक वाटी घेतले. एक वाटी पोह्यांबरोबर एक वाटी रवा घ्यायचा आहे. तुम्ही बारीक मोठा कोणताही रवा या ठिकाणी वापरू शकता. त्याचबरोबर एक वाटीभर दही घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे एकदम घट्ट दही असेल तर तुम्ही अर्धी वाटी घेतलं तरी देखील चालेल. आता एक वाटी दही घेतल्यानंतर ना त्यामध्ये अर्धा वाटी मी पाणी टाकून घेते आणि मिक्स करून घेणार आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला जवळपास 15 ते 20 मिनिट कमीत कमी भिजत ठेवायचं आहे. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त देखील ठेवू शकता. काय करायचं, सकाळी उठल्या हे मिश्रण बनवून ठेवायचं आणि आपल्या भाजीच्या म्हणजे टिफिनच्या तयारीला लागायचं. म्हणजे तोपर्यंत भाजी होस तोपर्यंत किंवा चपात्या होस तोपर्यंत हे रेडी होतं. आता अर्धी वाटी मी पाणी वापरलेलं होतं, त्यानंतरनं हे कोरडं कोरडं वाटायला लागलं. आता पोहे फुलतात त्यामुळे पाणी तर हवं, म्हणून अजून अर्धी वाटी म्हणजे मी टोटल एक वाटी पाणी या ठिकाणी ओतून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मिश्रण छान ओलसर झालेलं आहे. आता झाकण ठेवून 20 मिनिट मी हे साईडला ठेवून देणार आहे, जेणेकरून काय होतं रवा देखील फुलला जातो आणि पोहे देखील छानपैकी फुलले जातात आणि सॉफ्ट देखील होतात. आता 20 मिनिटांच्या नंतरनं आपलं हे बॅटर जे आहे म्हणजे मिश्रण रेडी झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता खूप सर्व जे पाणी होतं दह्यातलं त्याचबरोबर पाणी वापरलेलं ते शोषून घेतलेलं आहे पोह्यांनी आणि हे घट्टसर झालेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. मस्त असं घट्टसर बॅटर बनवून तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीचं. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे. मी चमचाभर पाणी अजून टाकते आणि छान हे मिक्स करून घेणार आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि इन्स्टंट बनवणार आहोत त्यामुळे थोडासा सोडा टाकायचा आहे. जवळपास 1/2 चमचाला देखील कमी सोडा मी या ठिकाणी वापरलेला आहे. तुम्ही 1/2 चमचाभर देखील म्हणू शकता इतका सोडा मी या ठिकाणी वापरला. छान मिक्स करून घेतलं आणि सोडा वापरल्याच्या नंतर जास्त वेळ हे बॅटर ठेवायचं नाही, छानपैकी लगेच फुललं जातं, म्हणून लगेच याचे सेट डोसे बनवून घ्यायचे. जर तुमच्या घरात 2 मेंबर असतील तर तुम्ही 1/2 वाटीचं देखील मेजरमेंट घेऊ शकता. एक एक वाटी जास्त होतात 2 माणसांसाठीचे डोसे, त्यामुळे अर्धी अर्धी वाटीचे पोहे, 1/2 वाटी रवा देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. मस्त दुसरीकडे पॅन देखील गरम करायला ठेवलेला आहे मी आणि त्याला तूप लावून घेते. तुम्ही हवं तर तेल किंवा बटर देखील लावू शकता. मस्त असा हा सेट डोसा मी यावर करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता जाळी छान पडलेली आहे. आपण जे दही वापरतो आणि त्याचबरोबर थोडासा सोडा त्यामुळे जाळी खूप छान अशी पडते. आणि मस्त एक बाजू भाजली गेली की पलटी करून दुसरी बाजू देखील भाजून घेणार आहे. तुम्ही जर तुम्हाला हवं तर अशाच पद्धतीने फक्त एक बाजू देखील व्यवस्थित भाजून घेऊ शकता. आणि छान मस्तपैकी आपला हा सेट डोसा बनवून तयार झालेला आहे. याआधी देखील मी पोह्याच्या बऱ्याच रेसिपी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत किंवा इन्स्टंट ब्रेकफास्टची रेसिपी देखील शेअर केलेली आहे. तांदळाच्या पिठाची, थालीपीठांची, ते देखील तुम्ही आपल्या चॅनलवर किंवा प्लेलिस्टवर जाऊन चेक करू शकता. आणि असाच असा मस्त जाळीदार असा सेट डोसा बनवून तयार झालेला आहे. आणि सगळे बनवल्याच्या नंतरनं सगळ्यात शेवटी मी तुम्हाला दाखवते ते किती मऊसूद होतात ते. आणि अशा पद्धतीने आपण बाकीचे देखील डोसे या ठिकाणी बनवून घेऊयात. आणि मस्तपैकी मी यासोबत शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे. याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता. आणि मस्त जाळीदार आणि हे सॉफ्ट सेट डोसे बनवून तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन